फायदात गोर गरिबण्याचा होतो का फायदा, सर समजून घेणार आणि पुढे नेणार. या ठिकाणी बसलेला दिसतंय आपल्याला, या ठिकाणी कोणत्याही त्यांना पाण्याची अव्यवस्था नाही आहे, त्या संदर्भातलं उपोषण नाही आहे, रस्त्याची समस्या आहे त्या संदर्भातल्या नाही. हा आहे या दोडामार तालुक्यातील महिलांच्या आरोग्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न. तब्बल 8 महिन्यांचा कालावधी आश्वासने देऊनही या ठिकाणी राज्यकर्त्यांनी पाळलेलं नाही, त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी या प्रत्येक गावातील महिला या दोडामार तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या मांडून आहेत. आज या उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि अजूनही या ठिकाणी एकही लोकप्रतिनिधी किंवा ज्यांना निवडून दिलेले एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही, ना कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकता किती खालच्या स्तरावरचं राजकारण या दोडामार तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जाणून घेऊया या ठिकाणी आमच्या या महिला रणरागिणीपैकी महिला उपस्थित आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया. आंदोलन केला त्यांच्यानी आमका काय अजून त्याची सुविधा देऊ ना, आम्ही थांबलो, आज दितले उद्या दितले, पण त्यांच्यानी काय आमच्या अपेक्षा घेऊ ना, आम्ही परत आंदोलन सुरू केला. आम्ही आंदोलन आमचा निर्णय होईपर्यंत आम्ही हयसर उठाचू ना. आमका खोस पुरावा दिलेलो, पण तो आम्ही काय आमच्या मनासारखा झाला ना. आता आमका पुराव्यावर आम्ही विश्वास नाही ठेवचो, आमका खुद्द आमका त्यांच्यानी करून दाखवू. आपण या ठिकाणी पाहता या दोडामार तालुक्यातील आरोग्याचा जन आक्रोश आंदोलनाला या ठिकाणी महिला उपस्थित आहेत आणि निश्चितपणे राज्यकर्त्यांना जाग कधी येणार हा प्रश्न मात्र या ठिकाणी सतावतो की राज्यकर्ते झोपलेले आहेत की झोपेचं सोंग घेतलेलं आहेत. आता येणाऱ्या निवडणुकीत या ठिकाणी या दोडामार तालुक्यातील महिलांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, आता तरी हे सरकार जाग होईल का हा प्रश्न मात्र या ठिकाणी उपस्थित होतोय. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगसाठी भूषण सावंत, जय भोसले, दोडामार. नून कायदा गोर गरिबण्याचा सांगा होतो का फायदा, गोर गरिबण्याचा होतो का फायदा, सर समजून घेणार आणि पुढेच नेणार. आम्ही घासून ठेवली आंदोलनाची तलवार, आम्ही घासून ठेवली एकजुटीची तलवार.